पालक, कोबी, फ्लावर, ब्रोकोली, मटार यांसारख्या हिरव्या भाज्यांमध्ये लहान लहान किडे दिसून येतात का? वेळीच या किड्यांवर जर लक्ष दिलं नाही तर ते जास्त दिवस राहतात आणि भाज्या खराब करतात. भाज्यांमधले किडे काढून टाकण्यासाठी तुम्ही सोप्या ट्रिक्स वापरू शकता, कारण अळ्या आणि किडे असलेल्या भाज्या खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. पोटदुखी, जुलाब, ताप येणं, उलट्या अशी लक्षणं सुद्धा दिसून येऊ शकतात. म्हणूनच या व्हिडिओमधून आपण काही अशा टिप्स जाणून घेणार आहोत ज्यामुळे फळभाज्यांमधील किडे लगेच काढता येतील. कोणत्या आहेत या टिप्स? चला पाहूयात. नंबर 1, फ्लावर मधील किडे कसे काढावेत. फ्लावर, मटार यांसारख्या भाज्यांमध्ये लपलेले कीटक पटकन दिसून येत नाहीत आणि जेवणाद्वारे ते पोटामध्ये सुद्धा जाऊ शकतात. म्हणून भाज्या बनवण्यापूर्वी त्या गरम पाण्यात उकळून घ्या आणि चिरताना व्यवस्थित तपासून मग फोडणीसाठी भाज्या घ्या. या भाज्यांमध्ये किडे खूप जास्त असतात, म्हणूनच खाण्याआधी ते व्यवस्थित पहा. चिरताना मोठ्या तुकड्यांमध्ये चिरा, जेणेकरून अळ्या लगेच दिसून येतील. एका भांड्यात पाणी घ्या, त्यात एक चमचा मीठ घाला. त्यानंतर या पाण्यात भाज्यांचे तुकडे घालून काही वेळासाठी ते तसंच ठेवा. भाजीमधले किडे लगेच पाण्यावर तरंगताना दिसतील. नंबर 2, पालेभाज्यांमधून अळ्या कशा काढायच्या. पावसाळ्यात पालेभाज्या घेताना कधीही तपासून घ्या. दूषित पाण्यात पिकवलेल्या पालेभाज्यांमुळे पोटांचे अनेक विकार होऊ शकतात. पालखासारख्या भाज्या धुवून कापणं, त्यातील अळ्या काढून टाकणं हे खूप कठीण काम असतं. कधी कधी पानांवर लहान कीटक लपलेली असतात जे सहज दिसत नाहीत. पालेभाज्यांची पानं शिजवण्याचा विचार करत असाल तर प्रथम या भाज्या मिठाच्या पाण्यात काही वेळ सोडा. साधारण या भाज्या मिठाच्या पाण्यात किमान 10-15 मिनिटं सोडा. त्यानंतर पाण्याने 2-3 वेळा चांगलं धुवून घ्या आणि मग शिजवून घ्या. नंबर 3, कोबी मधून किडे कसे काढायचे. रिसर्च नुसार या भाजीतील किडे आरोग्यासाठी खूप जास्त नुकसानकारक असतात. यामुळे मेंदूला सुद्धा नुकसान पोहोचू शकतं. म्हणूनच कोबी कापताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. त्यामुळे सर्वात आधी कोबीवरच्या 2 लेयर्स काढून घ्या. कोबी हळदीच्या कोमट पाण्यात बुडवून बराच वेळ राहून द्या. नंतर 15 मिनिटांनी दुसऱ्या भांड्यामध्ये काढा. साध्या पाण्याने 1-2 वेळा धुवून घ्या. यामुळे भाजींमधली घाण निघून जाईल आणि किडे अळ्या सुद्धा बाहेर पडायला मदत होईल. सो दॅट्स ऑल. या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचं फेसबुक पेज लाईक करा, शेअर करा. जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमत सखीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील.